नमस्कार मंडळी आज आपण या व्हिडिओमधून जे पिकांवर जा वापरल्या जाणारे जे झिब्रेलिक ॲसिड आहे तर या झिब्रॅलिक ॲसिडबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत याचे कार्य काय नुकसान काय फायदे काय संपूर्ण माहिती किंमत काय कोणत्या कंपनीची वापरायला पाहिजे किती याचा जो पॉवर आहे तो किती पावरची वापरायला पाहिजे किती टक्के वाप किती टक्के असलेले वापरायला पाहिजे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून घेणार आहोत तर मंडळी त्यापूर्वी तुम्ही काय करा या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी अशा नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत व्हिडिओतून पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो तर चला मंडळी आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी आता आपण जाणून घेऊया की हे जे झिब्रेलिक ॲसिड आहे तर ह्या झिब्रॅलिक ॲसिडचे कोणते पर्सेंटेज कोणत्यासाठी वापरले जाते तर मंडळी कान खोलून लक्ष देऊन ऐका मी तुम्हाला काय सांगतो आता तर मंडळी झिरो पॉईंट झिरो वन पर्सेंट असलेलं जे झिब्रॅलिक ॲसिड आहे हे फक्त आपल्या झाडांची वाढ करते तसेच झिरो पॉईंट वन पर्सेंट असलेलं जे झिब्रॅलिक ॲसिड आहे हे सुद्धा वाढ करते परंतु जे सिक्स बी ए लक्षात ठेवा जे सिक्स बी आहे हे जे जिब्रेलिक एसिड आहे तर याला जर आपण अल्कोहोलसोबत जे देशी दारू आहे तर एचे जो सोबत जर आपण आपल्या पिकांवर फवारलं तर याचा उत्तम रिझल्ट मिळतो भरपूरसे शेतकरी भाजीपाला पिकांवर पण झेब्रॅलिक ॲसिडचा उपयोग करतात देशी दारूमध्ये परंतु भाजीपाला पिकांवर मला तेवढा अनुभव नाही मी तुम्हाला सरळ सांगतो भाजीपाला पिकांवर मारण्याचे मला अनुभव नाही परंतु फळ भाजीपाला पिके आहे फुलामधून फळामध्ये ट्रान्सफर होणारे जेवढे फळ भाजीपाला पिके आहे तर याच्यावर मी रिझल्ट बघितलेला आहे तसेच मुख्य पिकांवरसुद्धा याचा मी रिझल्ट बघितलेला आहे तर याची संपूर्ण माहिती आपण समोर घेऊया पण तुम्हाला समजले असणार कोणते जे झिब्रॅलिक ॲसिड आहे ते कोणते झिब्रॅलिक ॲसिड कोणत्या कार्यासाठी वापरले जाते हे तुम्हाला माहिती मिळालीच असेल तर आता आपण समोर याची माहिती घेऊया तर मंडळी आज आपण एका प्रोडक्टबद्दल जा जाणून दा, घेणार आहोत ते म्हणजे सुमोटोमी कंपनीचं प्रोजीप इझी तर हे झिब्रॅलिक ॲसिड आहे तर मंडळी याची आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर त्यापूर्वी मंडळी मी तुम्हाला एक सूचना देऊ इच्छितो की यूट्यूबवर मी बघितलं गेल्या दोन तीन दिवसापासून की झिब्रॅलिक ॲसिडचे संपूर्ण यूट्यूबवाले आपल्याला मार्गदर्शन करत आहे मंडळी त्यांचं नॉलेज मला नाही पटलं कारण ते जे माहिती देत असतात त्यांना अर्धवट माहिती असते कोणत्याही प्रोडक्टची म्हणता येईल त्यांना अर्धवट माहिती असते आणि ते काय करतात व्हिडिओ बनवून तुम्हाला सेंड करत असतात किंवा तुम्हाला दाखवत असतात तर मंडळी त्यांनाच अर्धवट नॉलेज राहते आणि आपल्याला ते नॉलेज देण्याचा प्रयत्न करते तर याच्यामध्ये काय शेतकऱ्याची फसवणूक होते शेतकरी कन्फ्यूज होतो मंडळी लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवा की जे जे लोक किंवा जे व्यक्ती तुम्हाला कन्व्हेन्स करू शकत नाही ते तुम्हाला कन्फ्यूज करतात म्हणजे जे तुम्हाला समजून सांगू शकत नाही ते तुम्हाला तिथे कन्फ्यूज करतात म्हणजे तुमची दिशाभूल करतात की तुम्ही हे वापरा हे वापरा हे वापरा तर शेतकरी काय करत असतो त्यांच्या सांगण्यावर जातो आणि तिथे त्यांची फसवणूक होते तर मंडळी मी तुम्हाला या प्रोडक्ट या व्हिडिओमधून मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे की या झिब्रलिक ॲसिडचे फायदे नुकसान कोणत्या पिकांना वापरायला पाहिजे काय काय याचे फायदे होते काय काय नुकसान होते संपूर्ण माहिती तर मंडळी मी तुम्हाला सांगू इच्छितो हे सुमोटोमी कंपनीचं प्रोजीप आहे तर याच्यामध्ये घटक काय आहे याच्यामध्ये झिब्रेलिक ॲसिड चाळीस पर्सेंट डब्ल्यू एस जी फॉर्म्युला डब्ल्यू एस जी फॉर्म्युलेशनमध्ये आहे तसेच प्रोजीप चाळीस पर्सेंट आहे ते पण डब्ल्यू एस जी फॉर्म्युलेशनमध्ये आहे प्लॅन ग्रोथ रेग्युलेटर आहे तीन पंपाचं पाऊच आहे दोन पॉईंट पाच ग्रॅमचं पाऊच आहे याची किंमत सांगायची झाल्यास एकशे सोळा रुपये याची एम आर पी आहे तुमच्या मा मार्केटनुसार तिथे तुमचे तुम्हाला कमी जास्त हे मिळू शकते तर मंडळी आता हे झालं आपलं जिब्रॅलिक ॲसिड तर मंडळी आता याला वापरायचे कोणत्या याच्यावर तर मंडळी या लक्ष देऊ ऐका का याचे वापरण्याचे नुकसान पण आहे तुम्ही कान खोलून का मी तुम्हाला काय सांगत आहे सर्वप्रथम आपण याचे फायदे जाणून घेऊया याचे फायदे काय आहे तुम्ही जर याला फळभाजीपाला पिकांवर किंवा मुख्य पिकांवर सोयाबीन कापूस तुमचे मूंग उडीद भुईमूग कोणत्याही पिकांवर शेवटच्या फवारणीमध्ये जर उपयोग केला तर याचा फायदा आपल्याला खूप चांगल्या प्रकारे तिथे पाहायला मिळतो फायदा म्हणजे कसा पेशींमध्ये वाढ करते आणि आपल्या आप से हो, सोयाबीनच्या शेंगांची बोंडांची किंवा जे भुईमुंगांच्या शेंगांची जी साईज वाढवण्यामध्ये तिथे मदत केली जाते तर मंडळी याचा हा फायदा झाला तसेच आपण जर याचा उपयोग जर फळभाजीपाला पिकांवर केला तर जे फळ आपलं आठ दिवसामध्ये तोडणीला येते ते फळ आपलं चार ते पाच दिवसामध्ये तोडणीला येणार कारण याच्यामुळे आपल्या झाडांमध्ये पेशींचीही वाढ ॲक्टिव्ह केली जाते आणि खूप मोठ्या प्रमाणावर जमिनीमधून अन्नद्रव्याचा पुरवठा करून झाडाला पुरवला जातो तर याच्यामध्ये फळ पकवतात फुले जास्त निघतात तर मंडळी हा झाला फायदा तर आता याचे नुकसान जाणून घेऊया कान खोलू नये का तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे आता याचे नुकसान पाहूया तर याचे नुकसान असे आहे तर आपण आपल्या पिकांवर कापूस सोयाबीन मूग उडीद भुईमूग आपली आपले जेवढेही मुख्य पिकं आहे हरभरा वगैरे तर याच्यावर जर मारले तुरीवर तुरीवर खूप चांगलं कार्य यायचं तर मंडळी तुरीवर कशाप्रकारे मारायचं हे तुम्हाला मी समोर सांगतो तर मंडळी आता आपण मुख्य पिकांवर मारले शेवटच्या फवारणीमध्ये तर याचं नुकसान नाही तुम्ही पद्धतशीर आहे का मुख्य पिकांवर मारले शेवटच्या फवारणीमध्ये लक्षात ठेवा पहिले मारल्याचं नुकसान आहे परंतु शेवटी मारल्याचं नुकसान नाही शेवटच्या फवारणीमध्ये तुरीवर तुरीवर पण याला मारू शकतो तुरीवर कसे मारायचे मी तुम्हाला सांगतो तर मंडळी मुख्य पिकांवर जर आपण याला मारले शेवटच्या फवारणीमध्ये तर खूप चांगला याचा रिझल्ट मिळत असतो तसेच आपण जर फळभाजीपाला पिकांवर मारले तर मंडळी फळभाजीपाला पिकांवर मारण्याचे याचे नुकसान आहे जरी आपल्याला झाड म्हणजे आपलं एक फळ झाड वांगीचं पकडू वांगीचं झाड जर आपल्याला आठ महिने उत्पादन देणार आहे तर आठ महिने उत्पादन देणारं झाड त्याची जे वर्ष वयोमर्यादा म्हणजे त्याची जे लाईफ आहे तर हे फक्त पाच महिन्यावर येते म्हणजे तीन महिने तिथे तिथे लॉस केले जाते म्हणजे कमी केले जाते कारण मंडळी जे आठ महिने फळ देणारं झाड आहे तर ते आठ महिने फळ देणारं झाड फक्त तुम्हाला पाचच महिने फळ देणार तर हे याची एक नुकसान आहे तर मंडळी संपूर्ण भाजीपाला पिके जे फळ पिके आहे संपूर्ण फळ पिके याचे जर आपण झिब्रेलिक ॲसिड मारलं तर तिथे आपल्याला फायदा होतो परंतु नुकसान असं आहे की त्याची लाईफ कमी केली जाते तर मंडळी तुम्हाला जर शेवटच्या फवारणीमध्ये म्हणजे आता आपली पिके उबडायची आहे बा दोन तीन तोडे घेतल्यानंतर आपल्याला फेकायचे आहे उबळून तर अशा वेळेस तुम्ही झिब्रेलिक ॲसिडचा तिथे वापर करू शकता खूप चांगलं रिझल्ट आहे परंतु तुम्ही जर सुरुवातीला केलं तर तुमच्या पिकापासून जे फळपिक आहे याच्यापासून उत्पन्न तर मिळणार परंतु त्याची जे लाईफ आहे कमी केलं जाणार दा तर मंडळी तर मंडळी तुम्हाला जरी माहिती कामाची वाटली असेल तर तुम्ही काय करा या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्यापाशी बाश, तुमच्यापाशी असलेल्या शेतकरी ग्रुपमध्ये तिथे फॉरवर्ड करा यामुळे काय होईल शेतकऱ्यांना जे जिब्राली गॅसिटबद्दल कन्फ्युजन आहे तर हे कन्फ्युजन तिथे दूर होऊन खूप चांगल्या प्रकारे त्यांनासुद्धा याच्यापासून फायदा मिळू शकतो तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद